महात्मा फुले रोड येथे मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पाणी गळतीने नागरिकांना चांगलेच त्रस्त केले आहे. सातत्याने तक्रारी करून देखील पाणी पुरवठा मंडळाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महात्मा फुले रोडवर मागील काही महिन्यांपासून झालेल्या रस्ते खोदाईनंतर येथे पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत. येथील दत्त मंदिरानजीक जलवाहिनी फुटून पाणी वाया गेल्याने नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता पाणी गळतीचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, याची दखल घेण्याची मागणी होत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.